सभा झाला आणि अध्यक्ष मध्ये त्याकरता अटीशर्ती तयार झाल्या आणि मग आधी निविदा जारी करा नंतर मंजुरी घ्या अशा प्रकारचा शेरा आला आणि त्या शेऱ्यानंतर हा 250 कोटी रुपयाचा घोटाळा या ठिकाणी झाला। शेवटी घोटाळा बाहेर आल्यानंतर राज्य सरकारने त्याला स्थगिती दिली पण मंत्री महोदय कापड खरेदी असेल सीट्स खरेदी असेल वेगवेगळ्या प्रकारच्या खरेदीमध्ये जर एसटी महामंडळामध्ये तुम्ही लक्ष घातलं ना आणि ही जर खरेदी योग्य प्रकारे केली तर अशा प्रकारची परिस्थिती येणार नाही। आज स्पेअर पार्ट्सच्या संदर्भात या एसटी मध्ये जे स्पेअर पार्ट विकत घेतले जातात हे स्पेअर पार्ट निकृष्ट क्वालिटीचे लोकल मिळचे घेतले जातात कुठेही टिकणारे स्पेअर पार्ट नाहीये आणि मग आपण एकेका बसचा जर रिव्ह्यू घेतला तेच ते स्पेअर पार्ट वर्षातून चारदा बदलले आहेत। माझ्याकडे काही कागद आहेत पाच पाच वेळा तेच स्पेअर पार्ट बदललेले आहेत। मग एसटी कशी आपली नफ्यामध्ये येईल ती कशी तोट्यामध्ये येणार नाही त्यामुळे कुठेतरी या एसटी महामंडळामध्ये हा जो काही प्रशासकीय स्तरावर खरेदीचा भ्रष्टाचार आहे हा देखील जर आपण थांबवला तर आपण एसटीला बाहेर काढू शकाल आणि म्हणून मी आपल्याला या निमित्ताने एवढीच विनंती करतो की सरकारने अशा प्रकारे आडमुठी भूमिका न घेता या संदर्भातली कारवाई करावी। आज खरं म्हणजे अध्यक्ष महोदय आपण नेहमी सांगतो की मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची लढाई आम्ही लढलो खरंय मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची लढाई आपण लढलो। आपण असं म्हणतो की बेळगाव बेळगाव कारवार निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र ते योग्य आहे तो आमचा अधिकार आहे आणि जोपर्यंत ते मिळत नाही तोपर्यंत आम्ही भांडणार आहोत। पण या सरकारला माझा सवाल आहे विदर्भ मराठवाडा महाराष्ट्रात आहे का विदर्भ मराठवाड्याला तुम्ही महाराष्ट्रात मानता का हा माझा सवाल आहे। अध्यक्ष महोदय या सरकारच्या मते विदर्भ मराठवाडा महाराष्ट्राच्या खिसगिंटीत देखील नाही। तुम्ही अधिवेशन तर घेतच नाही नागपुरात अधिवेशन घेतच नाही दर अधिवेशनाच्या बीएससी मध्ये पुढचं अधिवेशन घेऊ म्हणून सांगता पण तुम्ही ते घेत नाही यापुढे तुम्ही घ्याल असा माझा विश्वास नाही। पण अध्यक्ष महोदय आज ज्या वैधानिक विकास मंडळानं या विदर्भाला आणि मराठवाड्याला कवच कुंडलं दिली होती ती कवच कुंडलं काढून घेण्याचं पाप या सरकारने केलं पाप या सरकारने केलं। अध्यक्ष महोदय एक मोठा संघर्ष झाला आणि त्या संघर्षानंतर ही वैधानिक विकास मंडळ आम्हाला मिळाली आणि मी अलेक्झांडर साहेबांचे आभार मानेन की अलेक्झांडर साहेबांनी पहिल्यांदा निर्देश दिले आणि अशोक चव्हाण साहेब आपल्याला आठवण करून देतो स्वर्गीय शंकरराव चव्हाण साहेब आमच्या सोबत अलेक्झांडर साहेबांचे आभार मानण्याकरता आले आणि तिथे त्यांनी भाषण केलं की अलेक्झांडर साहेब आपण जर हे निर्देश काढले नसते तर कधीच मराठवाड्याला आणि विदर्भाला या ठिकाणी न्याय मिळाला नसता। आणि अध्यक्ष महोदय या संपूर्ण कवच कुंडलाची होती बाबांच्या विरोधात चालल्या ही जी कवच कुंडल होती अध्यक्ष महोदय सातत्याने आम्ही भांडायचो जेव्हा आम्ही विरोधी पक्षात होतो त्यावेळी आम्ही या कवच कुंडलांचा हो डॉक्टर साहेब आपण आमच्या सोबत होतात बरोबर आहे या कवच कुंडलांचा उपयोग करून आम्ही सरकारला विदर्भ मराठवाड्याला न्याय द्यायला लावायचो आम्ही सरकारमध्ये आलो आम्ही त्याला एक्सटेन्शन दिलं जे निर्देश आले त्या निर्देशाची पूर्तता केली पण आता सरकारने अशी व्यवस्था केली की आता विदर्भ मराठवाड्याकरता निर्देशच यायचं कारण नाही कारण वैधानिक विकास मंडळाचा मुद्दा या सरकारने पाळला आणि आता कुठले निर्देश नाही कुठला अनुपालन अहवाल नाही आता जिथे पैसे न्यायचे तिथे नेता येतील आता कोणताही अंकुश राहिलेला नाही आणि मग विदर्भ मराठवाड्यावर तुम्ही आता या ठिकाणी अन्यायाची मालिका सुरू केली वसाहतीसारखा वापर केला। अध्यक्ष महोदय या ठिकाणी आपण बघा
ज्या प्रकारे